भाजपचं मोदीचं सरकार देशात बहुमताचं आल्यानंतर या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं, जीएसटीचं धोरण आणलं, यांचं धोरण आणलं आणि तुमचे आमचे पैसे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण मोठ्यांकडून पैसे घेतले जात होते आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात होतं। यांनी त्या धोरणाला उलट केलं, यांनी त्या धोरणाला आपल्याकडून पैसे गोळा केलेत आणि मुठभर त्यांच्या मित्रांना पैसे देण्याची सुरुवात केली। आपण पाहिलं की कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे आपल्याला खायला अन्न नाही, हाताला काम नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या देशातली मुठभर लोक श्रीमंत व्हायला निघाले। आखरी त्यांच्याकडे काही नोट छापायच्या मशीनी नव्हत्या, आखरी तुमचा आमचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून थोडा राज्याच्या थोडासा केंद्राच्या आणि जो मूळ उत्पादक आहे म्हणजे त्यांचे मुठभर मित्र त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं। मी खासदार होतो त्या काळात, मी या धोरणाचा कडाडून विरोध केला, बाळासाहेबांना माहिती आहे आणि मी सांगितलं की हे नवीन आर्थिक धोरण तुम्ही आणत असाल तर या आर्थिक धोरणामध्ये माझ्या अन्नदात्याचा माझ्या शेतकऱ्याचा आणि गरिबाचाही वाटा असला पाहिजे, या धोरणामध्ये त्या पद्धतीची तरतूद आपण आणली पाहिजे। तिथं आमचं भांडण झालं प्रधानमंत्र्याबरोबर आणि तिथंच मी खासदारकीचा राजीनामा दिला।